नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हे तालुके आणि गावे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण शेगाव तालुक्याविषयी माहिती पाहणार आहोत। शेगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे। शेगाव महाराष्ट्र भारत प्रमाणवे 35 भौगोलिक स्थाने आपण पाहू शकता। जवळचे शहर अकोला, बुलढाणा विभाग विदर्भ, जिल्हा बुलढाणा, भाषा मराठी, तहसील शेगाव, पंचायत समिति शेगाव। मित्रांनो, शेगावीचे गजानन महाराज आपल्याला माहितच असतील, त्यांची समाधीस्थळ येथे आहे, ते याच शेगावमधील आहेत। श्री गजानन महाराज समाधीस्थळ आपण फोटोही पाहू शकता। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। श्री गजानन महाराज यांचे वास्तव लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते। महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्यांची व्यवस्था तेथील गजानन महाराज संस्थान पाहते। तेथील संस्थानाचे भक्तनिवासमध्ये अल्पदरात मुक्कामाची सोय केली आहे। तेथे 700 खोल्यांची व्यवस्था असून गर्दीच्या वेळेस त्या व्यतिरिक्त 5000 बिछाने देखील पुरविण्यात येतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे। याच संस्थानाने आनंदसागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे 350 एकर जागेपैकी सध्या 120 एकर जागेत निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे। त्याच्या विस्ताराचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे। ते शेगाव बाळापूर रस्त्यावर शेगावपासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। तेथे जवळच आनंदसागर विसावा येथील भक्तनिवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे। शेगाव येथील आनंदसागराचे प्रवेशद्वार आनंदसागर शेगाव या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात। शेगाव रेल्वे स्थानक मुंबई भुसावळ नागपूर मार्गावर आहे। शेगावची लोकसंख्या 32,824 आहे। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगावकडे राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी बसेस उपलब्ध असून मुंबई नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वेगाड्या येथे थांबतात। कचोरी येथील कचोरी हा खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहे, त्यास ISO मानांकन मिळाले आहे। शेगावमधील कचोरी मोठ्या प्रमाणात लोकांना आवडलेला खाद्यपदार्थ आहे, म्हणून त्या खाद्यपदार्थाला शेगाव कचोरी असे संबोधले जाते। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। जय शिवराय, धन्यवाद।